सांगली येथे किसान जागर एक रात्र अन्नदात्यासाठी जागूया। दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून किसान संघर्ष समितीच्या वतीने किसान जागर आंदोलन स्टेशन चौक सांगली येथे गुरुवार दिनांक 3 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता होणार आहे। तरी येताना सर्वांनी हंतरुण पांघरुण तसेच जेवण घेऊन यायचे आहे। आंदोलन संध्याकाळी 7 ते सकाळी 7 या वेळेत होणार आहे। भजन कीर्तन प्रवचन आदी कार्यक्रम होणार आहे। तरी या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित रहा अशी विनंती करण्यात आली। अन्नदात्याला पाठिंबा देण्यासाठी एक रात्र जागूया। कळावे आपला महेश कराडे 98 50 69 37 01। आज सांगली स्टेशन चौकामध्ये जे शेतकरी जागर आंदोलन त्या ठिकाणी छेडण्यात आलं, त्या आंदोलनाला खरं तर एक काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आम्ही सर्व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, शिवसेनेचे कार्यकर्ते, हे महाविकास आघाडीचे सर्वच कार्यकर्ते आज या आपल्या शेतकरी संघटनेच्या आंदोलनामध्ये सहभागी झालो की त्यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे। खरं तर जे केंद्र सरकारने जो नंगा नाच या देशामध्ये चालवलाय, शेतकऱ्यांना त्या ठिकाणी अतिशय बिकट परिस्थिती शेतकऱ्यांना आणण्याची भूमिका या सरकारने ज्या ठिकाणी घेतलेली आहे, खरं तर आज ह्याच्या विरोधामध्ये आम्ही सर्वजण या ठिकाणी एक पुणे आंदोलन करतोय आणि येणाऱ्या दिवसामध्ये जर शेतकरी जर ह्या सरकारला अजून सुद्धा जाग नाही आली तर त्या ठिकाणी ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करून ह्यांची झोप उडवण्याची भूमिका निश्चितपणे आमच्या सर्वांची एकत्रितरित्या राहील। आणि ज्या प्रकारचे हे 3 कायदे अतिशय चुकीचे कायदे, ज्याला पोटतिडकीने शेतकरी ज्या ठिकाणी विरोध करतोय, शेतकरी पोटतिडकीने सांगतोय की हे कायदे आम्हाला मान्य नाहीयेत, पंजाबमध्ये तर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आंदोलन छेडलं गेलं, पार दिल्लीपर्यंत जी आता जी धग त्या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि महाराष्ट्रातून सुद्धा लवकरच ही धग दिल्लीपर्यंत पोहोचेल। दिल्लीमध्ये केंद्र सरकारच्या 3 विधेयकाच्या विरोधात प्रचंड आंदोलन सुरू आहे, लाखो शेतकरी एकवटलेले आहेत, पण त्या शेतकऱ्यांचं आंदोलन दडपण्यासाठी भारतीय जनता पक्षाचं सरकार त्यांच्यावरती लाठी हल्ला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत आहे, कडाक्याच्या थंडीमध्ये सुद्धा पाण्याचे फवारे सोडत आहे, जेणेकरून हे आंदोलन दडपून टाकण्याची भूमिका भारतीय जनता पक्षाच्या सरकारची आहे। मात्र देशभरातला शेतकरी आता संतप्त झालेला आहे, रस्त्यावर आलेला आहे आणि त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणूनच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं सांगलीतील स्टेशन चौकामध्ये किसान जागर आत्मक्लेश आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाचा एक भाग म्हणून कडाक्याच्या थंडीमध्ये सुद्धा होळी पेटवून शेकोटी पेटवून याच ठिकाणी जेवण म्हणजे भाजी भाकरी झुणका भाकर खाऊन आम्ही सगळे शेतकरी आंदोलन करतायत। पण यापुढच्या काळामध्ये ही 3 विधेयकं रद्द झाली नाहीत तर भाजप सरकारला चारी मुंड्यात चीत केल्याशिवाय या देशातला शेतकरी स्वस्थ बसणार नाही आणि या पुढच्या काळातली ही लढाई, शेतकऱ्यांची लढाई आणखी तीव्र होईल आणि या लढाईमध्ये सर्व पक्ष, सर्व संघटना, जात धर्म पंथ भेद विसरून या लढाईमध्ये सहभागी झालेले आहेत, त्यामुळे या लढाईत अखेर शेतकऱ्यांचाच विजय होणार।